आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवी काही बनवावे किती किती चोचले ते जीभेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार ॲक्वागार्ड आम्ही सारे खवय्ये किचन किंगच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मला ना कधी कधी ना आठवतात त्या लहानपणीच्या गोष्टी, म्हणजे आजी बसून सांगते ना मांडीवर बसून सांगायची चिव कऊची गोष्ट, म्हणजे चिवचं ग्रस्त मेणायचं, कावळ्याचं ग्रस्त शेणाचं, एकदा जोरात पाऊस येतो आणि कावळ्याचं घर जातं वाहून, किंवा द्रौपदीची थाळी, किंवा ते शबरीची बोरं, किंवा त्या बल्लवाचार्य भीमाने केलेले पदार्थ. नाही, काय काय वेळेला मला ना खूप असं वाटतं की पुरुषांवर खूप अन्याय होतो. म्हणजे बघा ना, म्हणजे भीमाने एवढे पदार्थ केले त्याचं काही कौतुक नाही आहे, किंवा पुरुषांना बिंडो काय असं समजलं जातं, म्हणजे कावळ्याचं घर शेणाचं ते वाहून जातं, चिमणीचं घर मिळायचं ते राहतं, एवढी अक्कल नाही कावळ्याला. म्हणजे थोडक्यात काय की पुरुषांना कुठेतरी असं कमी लेखलं जातं असा मला एक संशय लागलेला आहे. म्हणूनच आम्ही ही सिरीज सुरू केलेली आहे आणि प्रत्येक भागामध्ये फक्त पुरुष येऊन पदार्थ बनवणारे आणि अर्थात तो कोणाला तरी डेडिकेट करणार. डेडिकेट म्हणजे एकतर आपल्या बायकोला करणार किंवा मुलीला करणार, मी कोणाला तरी डेडिकेट करणार. आज माझा एक मित्र इथे आलेला आहे, तो काहीतरी पदार्थ बनवणार आहे आणि ते पदार्थ तो कोणाला डेडिकेट करणार आहे, पण त्याआधी पदार्थ काय बनवणार आहे हेही बघायचं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? शशिकांत सावंत. शशिकांत. आणि आपलं? श्वेता सावंत. ओके. आपण राहायला कुठे? बोरिवलीला राहायला. बोरिवली. आणि काय करता तुम्ही? मी ताससॅट एअर कॅटरिंगमध्ये शेफ म्हणून काम. ताजच्या कॅटरिंगमध्ये शेफ म्हणून काम करतात. किती वर्ष काम करताय? 31 वर्ष. 31 वर्ष काम करतायत. बरं का? बरं, ह्या तुमचं जे शेफ म्हणून तुम्ही काय जे काम करता त्याचा घरात काही त्याचा उपयोग होतो का? हो वहिनी, चांगलाच होतो. होतो का? काय काय तुम्ही देता का त्यांना किचनमध्ये घुसायला? हो, कारण का मी पण जॉब करते. तुम्ही कुठे करता? मी BMC मध्ये सायन हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स आहे. बरं, ओके. म्हणजे तुम्ही दोघेही बिझी बिझी आहात. किती वाजता बाहेर पडता घरातून? सकाळी 5:30 वाजता. 5:30 वाजता बाहेर? माझी 7ची ड्युटी, त्यांची पण 7ची ड्युटी. आणि घरी कोण कोण आहे? घरी आता मुलं मोठी झाली आहेत. मुलं मोठी झाली? मोठा मुलगा आता जॉब करतो, तो सिंगापूरला असतो, आणि धाकटा त्याने BSCIT केले आणि आता तो कॅब जेमिनीमध्ये जॉबला लागलाय. क्या बात आहे. म्हणजे दोघेही मार्गी लागलेले आहेत. आता फक्त लग्न राहिलेले. हो. की तुम्ही मोकळे किंवा तुम्ही अजून बांधले गेलेले? कारण कधीतरी तुम्ही आजी होणार, तुम्ही आजोबा होणार. हो, ते तर आहे. ते परत ते का हे रहाटगाड कायम चालू असतं ना. हो, चालू. लग्न झाल्यानंतर सेट होण्यासाठी मारामारी, मग मुलं होतात, मग तेव्हा एक वेगवेगळी मारामारी, आणि आता मुलं मोठी झाली ती एक वेगवेगळी मारामारी, त्यानंतर आता लग्न होणार, मग नातवंद, मग आजी आजोबा, मग त्यांची हे चालूच असतं सायकल. या सायकलमधून आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो आणि एकमेकांचं मनोरंजन करत आणि खात असतो. ओके. आता इतकी वर्ष तुम्हाला किती झाली नोकरीला? 29 वर्ष आणि हे 31 वर्ष. पण मला एक सांगा की आता तुम्ही ही पहिल्यापासून 7ची ड्युटी तुमची सुद्धा? नाही, पहिल्यांदाच थोडे दिवस अगोदर सेकंड शिफ्ट, नाईट शिफ्ट. नाही, मुलं जेव्हा 4थी किंवा 5थी तेव्हा शिफ्ट ड्युटी होती. 7ची? नाही नाही, माझी पण शिफ्ट ड्युटी सुरुवात. अच्छा, म्हणजे आता आता तुम्ही तुमची मॉर्निंग ड्युटी 7चीच असते. हो, 7 ते 2. 7 ते 3. 7 ते 3. आणि तुमची? 7 ते 4. 7 ते 4. तुमचं सायन हॉस्पिटल. आणि तुम्ही? मी एअरपोर्टला असतो, अंधेरी एअरपोर्टचं. ओके. आमचं फ्लॅट किचन आहे, म्हणजे फ्लॅटला सर्व्हिस होतं जेवण. ओके. जेवण खाण तुम्ही देतो आम्हाला? हो, फ्लॅटमधून गेलं की आम्हीच देतो. ओके ओके. चांगलं असतं, पण जेवण चांगलं असतं, गरमागरम असतं. हां, आणि घरी कोण कोण आहे? आता एक मुलगा तर सिंगापूरला, एक मुलगा इथे आहे. सासूबाई आहे. सासूबाई तुमच्या? तुमच्या आहे. त्यांचं वय काय? त्यांचं वय आता 82 आहे. बापरे, टुणटुणीत आहेत का? गुड गुड गुड. मग आता घरी जेवण बनवताना आता तर जरा नखरे कमी झाले असतील, कारण दोन्ही, एक मुलगा तर तिकडे आहे, त्यामुळे खाणारा जो पट्टीचा खाणारा तो मुलगाच आहे, कारण वयोपर्यंत आपली ही भूक जरा कमी होत जाते. माझी भूक नाही, मी आपल्या बोलतोय जनरल, माझी भूक काय आहे कमी बी काही होत नाही.
ओके ठीक आहे, आता आपण जेवणाकडे येऊया. आता तुम्ही किती वर्ष हे 31 वर्ष तुम्ही या बिझनेसमध्ये हो, जेवण बनवण्याच्या बिझनेसमध्ये हो. ओके, आता सध्या या इंडस्ट्रीचं काय म्हणणं आहे, म्हणजे काय परिस्थिती काय आहे सध्या या इंडस्ट्रीमध्ये? भरपूर हे झाले, म्हणजे आपण बोलतो ना की लॉस होत चालली आता, कारण भरपूर हे झालं आहे, भरपूर कॉम्पिटिशन भरपूर वाढलं आहे. हां हां, आणि त्यामुळे भरपूर लॉस होत चाललं प्रत्येक कंपनी वगैरे. हॉटेल्स आता पाहिजे तसं चालत नाही. बरं, पण तुम्ही जर बघितलं तर शनिवार रविवार शुक्रवार शनिवार रविवार तुडुंब वाहत असत, म्हणजे समुद्रावर गर्दी असते तशी. पण ती अशी छोटी छोटी, अशी आम्ही मोठे हॉटेल फाईव्ह स्टार ते, त्यामुळे आमचे तुमचे रेट परवडायला बरोबर आहे. यांचे रेट साधा नुसतं पाण्याचा ग्लास घेतलं तरी 50 रुपयाला होता ते, पण त्यामुळे ते जरा महागात. त्यामुळे एअरलाईन्सनी पण आता स्वतःचं जेवण कमी केले. बरं, जे पहिले आता फुल जेवण घेऊन जायचे राईस हे त्याच्यामध्ये पण कटोती केली आता. हो, म्हणजे पूर्वी 2 वडे असायचे, एकच वडा. आणि शॉर्ट ट्रिपला तर ते आता असे करतात की चहाचा पेला पुढे करणार आणि बिस्किट डब्यातून घेऊन फिरवतात. पहिलं पूर्ण असं परिस्थिती थोडीशी गंभीर झाली. पण मग पुढे जाऊन ह्याच्यात काही सुधारणा होईल किंवा काय तुम्हाला काय वाटतं? असे सुधारणा होणं अशक्य आहे, कारण बरं तुम्ही ऍक्च्युअली जरी जात नसाल तर तुम्ही बॅक ऑफिसला, म्हणजे जेवणाची क्वालिटी कंट्रोल वगैरे सगळं हो तिथे तुमच्याकडेच असतो. पण आता हे तुम्ही काळजी काय घेता? म्हणजे आता मी बरेच जण आपल्यापैकी फ्लाईटने जात असतात, विमानाने जात असतात, तर बॅक ऑफिसला हे जाणून घेणं आम्हाला आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे की तुम्ही काळजी काय घेता? काळजी काय, जास्त चांगलं जेवण त्यांना मिळेल, म्हणजे जास्त जास्त क्वालिटी वाईज वगैरे क्वालिटी कंट्रोल तुमचा व्यवस्थित असतो. त्याला आता थोडं त्याच्यामुळेच लॉस होत चालेल, आणि क्वालिटी चांगली द्यायची म्हणजे थोडं हे करावं, थोडंसं लॉस पाणी घालून चालत नाही. कारण हे बिझनेस टिकवायचं म्हणजे बाजूला बरेच हॉटेल्स स्वतः आले, त्याच्यामुळे त्यांना कॉम्पिटिशन देण्यासाठी काहीतरी क्वालिटीमध्ये फरक करता येत नाही. बरोबर बरोबर, ओके ठीक आहे. म्हणजे आज आपल्याला बरं, तुम्ही स्वतः किती वर्ष बनवत आहे? मी स्वतः झाले 31 वर्ष, मी स्टार्टिंगपासूनच बनवतोय. हो ना, बरं. आणि तुमचं शिक्षण कुठे झालं? माझं शिक्षण मुंबईतच झालं. आणि कुठलं कॉलेज? माझं कॉलेज सिद्धार्थ कॉलेजमध्ये. आपलं फाउंटनचं? फाउंटन. अरे मी पण सिद्धार्थवालाच. किती झाले तुमचे पास आउट? मी त्या 77च्या वेळेस होतो. हो 77, म्हणजे मी जरा नंतर आहे, मी 82चा पास आउट आहे. ओके, आणि तुमचं मूळ गाव, म्हणजे तुम्ही दोघे इकडचेच? हो मुंबईचे. बरं, अरेंज मॅरेज? हां अरेंज मॅरेज. बरं, मग आता मुलाचं कसं करायचं म्हणताय? त्यांच्यावर. बाबांचं काय म्हणणं आहे? कारण नॉर्मली कसं होतं, आईचं आणि मुलाचं छान जमतं, म्हणजे आई आईशी जास्त गोष्टी शेअर होतात मुलाकडून वडिलांपेक्षा, नाही का? हो. मग तसं तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काय, करा पण व्यवस्थित करा, तुम्हाला पण प्रॉब्लेम नको, आम्हाला पण प्रॉब्लेम नको. हां बेसिकली ते म्हणजे लग्नानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला ते प्रॉब्लेम आमच्याकडे घेऊन येऊ नका. ते तुमचं तुम्ही करेक्ट, आम्ही आहोतच मागे, पण व्यवस्थित करा. ओके, नॉर्मल आपलं जनरल मध्यमवर्गीयची हीच असतं, जे करायचं ते नीट करा आणि एन्जॉय करा. एन्जॉय करा. ओके, आम्ही घोटघोट चहा घेतो, फ्रेश होतो आणि मग किचनकडे जातो. घ्या चहा. आमचं हे किचन ताज एवढं चांगलं नसलं तरी आपण जगण्यापुरतं इथं बनवू शकतो. ओके, आपण पहिल्यांदा काय बनवतोय? आपण चटपटी आरबी बनवतोय. चटपटी आरबी. आज आपले दोन्ही पदार्थ व्हेज आहेत. व्हेज आहेत. काय तुम्हाला माहिती आहे का, आज आषाढी एकादशी आहे, त्यामुळे आपले दोन्ही पदार्थ आहेत ते व्हेज आहेत. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? चटपटी आरबी. बरं, चटपटी आरबी मला सांगता का काय? हे कॉर्नफ्लॉवर आहे. हां, हे आरबी. हां, हे तांदळाचं पीठ. काळी मिरी. हे लिंबू ज्यूस. ओके, आणि मिरची आल्याची पेस्ट. आणि हे धणे पावडर. ओके, हळद, लाल मिरची पावडर आणि मीठ. ओके, साहित्य बघितलं. आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे जातोय, तिथे तेल तापत ठेवलेलंच आहे आपण. आणि आता एक्झॅक्ट काय करायचं मला सांगा. एक्झॅक्ट ही पहिल्यांदा ही आरबी आहे ती आपण मध्ये स्लाइस मारून घ्यायची. ओके, हे आपण शिजवून घेतले का? शिजवून घेतले. ओके, वहिनी बरोबर चालले ना? बरं, तुमचं लग्न झालं तेव्हा ह्यांना सगळं येत होतं, पण तसं तुम्हालाही येत होतं का सगळं? काय सांगताय, नक्की का? हो थोडंफार येत होतं. थोडं थोडं या घरी या, दाखवते तुम्हाला थोडं म्हणे. याच्यात हे आलं पेस्ट टाकायचं. ह्याच्यात मॅरिनेशन टाईप करायचं. मॅरिनेशन टाईप करायचं. धणे पावडर, हळद, मिरची पावडर. झणझणीत करूया आपण.
मीठ। बर तुमचा जो मोठा आहे तो सिंगापूरला आहे म्हणालत ना, तो कुठल्या हॉटेल मध्ये आहे? म्हणजे काळी मिरी। म्हणजे काळी मिरी तिथे गोल्डन रेस्टॉरंट म्हणून एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये तो सर्व्हिस करतो। बरं बरं, ओके। लिंबू ज्यूस। किती वर्षासाठी काय त्याचं कॉन्ट्रॅक्ट वगैरे? सध्या तो 4 वर्षासाठी। बापरे। बरं, मग ते होऊन गेला तो? कॉर्नफ्लॉवर। कॉर्नफ्लॉवर आणि हे काय? हे तांदळाचं पीठ कणिक खुसखुशीत। ओके। आता हे संपूर्ण सर्व एकजीव करून हातानेच केलेलं। बरं, दॅट इज बेस्ट। पण हे अरबीचं करावं असं का सुचलं तुम्हाला? अरबी जास्त आपल्या लोकांना कोणाला जास्त माहिती नाही त्याला, त्यामुळे अरबी आणि ही अरबी म्हणजे जास्त सिद्धी लोकच खातात, कारण ती आपण बाजाराजवळ गेलो ना तर तिसरं मातीने अशी मागलेली असते, त्याच्यावर घेताना जर। हे साधारण आपल्याला किती वेळ लागेल असं? हे जास्त असं 5 ते 7 मिनटं लागेल। आषाढी एकादशी पडली की आपल्या डोळ्यासमोर छानपैकी वारी येते, नंतर वारीत होणारा त्या तुकोबारा आपल्या कंठरीदा विठ्ठलाचे गजर तो एक आपल्या डोळ्यासमोर येतो, बुवांची गाणी डोळ्यासमोर येतात। त्यामुळे आजच्या या व्हेज पदार्थांच्या निमित्ताने सगळ्यांना मी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो। शुभेच्छा आम्हाला पण द्या। तुम्हाला का? आमच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आहे। अरे काय सांगताय काय, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। थँक्यू। क्या बात है। अरे आधी नाही सांगायचं ते केक बिक कापला असता आपण। हे आपलं हे झालं की तोंडात टाकायला मोकळे आपण। हो हो, है ना। आज उपास वगैरे नाही ना? आज कसला उपास? माझा उपास कधीच नसतो, आणि उपास असला तरी डबल खायला खाणं होतं उपासाचं। म्हणजे सगळंच असतं, साबुदाण्याची खिचडी हे ते रताळ लिहून घ्या। साहित्य आणि कृती नको ते आठवणी। चटपटी अरबी बनवण्यासाठी लागणारं साहित्य कॉर्नफ्लॉवर, अरबी, तांदळाचं पीठ, काळी मिरी, लिंबाचा रस, आलं मिरचीची पेस्ट, धणे पूड, हळद, तिखट आणि मीठ। कृती अरबीचे तुकडे करून त्यावर मिरची आल्याची पेस्ट, धणे पूड, हळद, तिखट, मीठ, काळी मिरी पूड, लिंबाचा रस, कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं। फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हे अरवीचे तुकडे शॅलो फ्राय करून घ्यावेत। चला मंडळी, सगळं व्यवस्थित लिहून घेतलं असेलच। आता आपली पुढची रेसिपी, पुढची रेसिपी काय? स्टफ करेला। स्टफ करेला, मला साहित्य सांगता काय काय? हे करेला आहे, कांदा, कोथिंबीर आणि हे चिरे करेले चिरलेली साल सोललेली साल आहे, हे आलं लसूणची पेस्ट, जिरं, सोप, मिरची, मीठ, लाल मिरची पावडर आणि हळद। ओके, साहित्य बदलत कृतीकडे काय करायची? कृती प्रथम आपल्याला एक करेला हे सोलून घ्यावं लागणार। नॉर्मली हा पदार्थ होतो का पण 5 स्टार? हो होतो, पण आज जास्त करून नॉर्थ साईडला जास्त करून होतो। अच्छा। आपण करतो ते डायरेक्ट भाजी वगैरे करून डायरेक्ट चिरून वगैरे घेतो। हो। आणि त्यामध्ये आपण बहुतेक करून पीनट्स गुळ वगैरे टाकतो आपण। आणि आपली उत्सुकता म्हणून विचारायचं वाटतं, हे कार्लस आहे, कडवटपणा कमी कसा करतो तुम्ही? हां, म्हणजे आता स्टफ करताना जो कांदा आहे ना चांगला ब्राऊन केला आणि ह्याची साल वगैरे टाकून कोथिंबीर वगैरे तो कडवटपणा कमी होतो थोडा। बरं, बहुतेक नॉर्थ साईडचं आहे त्यामुळे आम्ही ते भरपूर शिवलं। पण मग नॉर्थ साईडला असंच खातात कडवट? हो, कडवट जास्त करून खातात। आणि जास्त करून म्हणलं आपल्या इथे करतात की जास्त कडवटपणा कमी होण्यासाठी गूळ काय काय करतात, शेंगदाणे। बरं, मुळात त्याचं जे औषधी सत्व आहे तेच आपण नष्ट करून टाकतो। आणि मी खातो, मी कारल्याची भाजी खातो, मी कारल्याची भाजी करतो, त्यातून निष्पन्न काही होत नाही। हे आपण इथे मधून चीर पाडून जे आतलं जो बिया वगैरे आहेत तर कडवटपणा जास्त लागतो तो बाहेर काढाय। ओके, मी कडवा जास्त कडवट असतात, जास्त कडवट असतात, हे आपण हे का पील करून बाहेर काढू सर्व। ओके, आपण दोन्ही कारल्याच्या ते बिया बाहेर काढायचे। ओके, आम्ही सगळ्या व्यवस्थित बिया काढून घेतो, ते शिजून घेतो। हां, ॲक्वागार्ड आम्ही सारे खवय्ये, हां, किचन किंग च्या या भागात मी इथेच थांबतो। थांबतो म्हणजे थांबत नाही आहे, एकदम तिथे तेल तापत नव्हतं तर तेल तापा असं सांगितलं। त्यानंतर आम्ही हे कारल्याच्या आतल्या बिया बिया काढून घेतल्या, व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे। आता काय करायचं मला सांग? आता आपल्याला याचं मिश्रण बनवायचं, कांद्याचं बाऊल लागेल तुम्हाला? नाही नाही नाही, आपलं डायरेक्ट याच्यात फ्राय करून घ्या। हो का? बरोबर, काय करणार म्हणजे? प्रथम आपण कांदा टाकणार त्याच्यात,
त्याच्यात सोप टाकायचं, जिरं. ही सोप भाजलेली आहे का तशीच आहे? साधी आहे. साधी खाऊन बघितली. कांदा चांगला ब्राऊन झाला पाहिजे, एकदम बर शिजला पाहिजे चांगला. मला सांगू, विशेष आपले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही डिश भरपूर आवडती. तुम्हाला कसं माहिती? कारण ते जेव्हा परदेशावर जातात त्यावेळेला ते रिटर्न येतात, त्यावेळेस तिथून त्या ज्या हॉटेलमध्ये आम्ही जेवण म्हणून त्या हॉटेलमध्ये आम्ही जेवण म्हणून त्यांना फ्लॅटवरती पाठवायचो. ओके, त्यांची ही ऑर्डर असेल. ऑर्डर म्हणजे त्यांना जास्त आवडायची ही आणि पकोडा दही कडी. पकोडा दही कडी, हां बर. ओके, आता काय करायचं? सर कांदा म्हणून आलं पेस्ट घालायची बस. थोडी चिली, चॉप चिली बर. थोडी हळद पावडर बर. मीठ थोडं. आता कांदा थोडा ब्राऊन झालेलाच आहे. ओके, आता हे त्याच्यामध्ये, हां सर, मग ही जी सोलेली चाल आहे ना ती आपण याच्यात. बरं, ही कोथिंबीर आहे ना ती टाका. बरं, मग पूर्ण टाका ती. बरं, आता आपलं आतलं सारण तयार झालं. हे सारण तयार झालं. बरं, आता काय करायचं? हे मिश्रण आपण या प्लेटमध्ये काढून घ्यायचं. बरं, गॅस थोडस चालू ठेवा. थोडस ऑइल टाकू, कारण हे आपले कच्चेच आहे, थोडे बॉइलच केले आहेत ना आपण. बरोबर, ते थोडस तेलामध्ये आपण परतून घ्या. थोडस परतून घ्या. बर, हे आपलं सारण तयार. सारण तयार. हे शिजवलेलं आता आपण थोडं फ्राय करायचं. फ्राय करायचं. फाय स्टार हॉटेलमध्ये यायला काय फारशी डिमांड असेल? नाही फारशी एवढे, पण हे फ्लॅटवर जाताना जरा डिमांड आहे, कारण ते प्लेटमध्ये वगैरे ठेवून बिझनेस क्लास. आता काय करायचं? ह्याच्यात एक बाहेर काढून त्याच्यात सारण बनवायचं. बरं, तर हे सारण ह्याच्यात आपण भरायचं. 31 वर्ष तुम्ही हे करता याची मला आत्ता शाश्वती खात्री कशावरून पडली पाहिजे का? आता तुम्ही तेलातून काढले आणि तेच हातात धरलेले आहे. गरम हा म्हणजे भाजत नाही आहात. हो, घरी देखील असं होतं काही तो पोचला ना तर डस्टर घ्यायचं डायरेक्ट. ते सवय झाली ना. तुमच्या यजमानांच्या हातचा सगळ्यात आवडता पदार्थ कुठला आहे तुमचा? सगळ्याच. नाही असं नाही, हे जनरल स्टेटमेंट. ते डाल फ्राय छान बनवतात. डाल फ्राय, वाव. बरं, व्हेज मध्ये डाल फ्राय आणि नॉन व्हेज मध्ये? नॉन व्हेज मध्ये चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी. ओके, आता हे खायला मोकळे आहेत का आपण? हो, मोकळे एकदम. हे दिस इज रेडी टू ईट? यस. ओके, आणि आपल्याला कशाबरोबर खाता येईल? म्हणजे तांदळाची भाकरी? तांदळाच्या भाकरीवर जर खाऊ शकतो ना असं नाही, पण जास्त सॉस वगैरे याच्यावर खाऊन आपण बुडून खाऊ शकतो. बघा झेपते का, बघा लिहून घ्या साहित्य आणि कृती. स्टफ्ड करेला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कारलं, कांदा, कोथिंबीर, कारल्याची सोललेली साल, आलं लसूण पेस्ट, जिरं, बडीशेप, हिरवी मिरची, मीठ, तिखट आणि हळद. कृती: प्रथम कारल्याची साल काढून कारलं मधोमध कापून घ्यावं, त्याच्या बिया काढून ते शिजवून घ्यावं. फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, बडीशेप, जिरं, आल्याची पेस्ट, हिरवी मिरची, हळद, तिखट, मीठ, कारल्याची साल आणि कोथिंबीर घालून सारण शिजवून घ्यावं. फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये शिजवलेलं कारलं फ्राय करून घ्यावं. फ्राय केलेल्या कारल्यामध्ये सारण स्टफ करून डिश सर्व्ह करावी. शशिकांतजींनी दोन पदार्थ तयार केलेले आहेत आणि आता मी ते खाऊन बघणार आहे. तुम्ही खाऊन बघा. खाऊन बघा. खाऊन काही टेस्टी टेस्टी झालेत. माझं लहानपणी मी किचनमध्ये काम करायला खूप लुडबुड करायचं बरं का. मी आईला मी सुद्धा रिक्वेस्ट सुद्धा करायचो, आई मला जर करू दे ना. शेवटी एक दिवस आईने मला परवानगी दिली. फक्त अट एकच होती की जे काय प्रयोग करायचे त्या प्रयोगाची सगळी सुरुवातीपासून तयारी मीच करायची आणि सगळं झाल्यानंतर किचन जसं होतं तसं आवरून ठेवायचं. मी तुम्हाला खरं सांगतो, ही जर अट नसती ना तर मी भारतातलाच नाही जगातला मोठा शेफ झालो असतो. मला कसं असतं म्हणजे मला सगळी अशी पूर्वतयारी लागते, म्हणजे कांदा चिरलेला रेडी पाहिजे, का टोमॅटो चिरलेला रेडी पाहिजे. मी फक्त ते फोडणीला बिडणीला जे काय घालायचं हे उद्योग नाही करायचं आहे. खरंच हरकत नाही, त्यात काही दुःख वाटण्यासारखं काही नाही आहे.
ॲक्च्युली अगदी मी शेफ झालो नाही तरी अखिल मराठी लोकांचं मी खवय्या तर झालं आहे की नाही. वेगवेगळे पदार्थ मला खायला मिळत आहेत. हां म्हणजे आता पुरुषांमधला एक शेफ कमी झाला पण आपल्यासमोर म्हणजे तुमच्यातले अनेक जण शेफ होण्याच्या मार्गावर आहेत. तर तुमच्यापैकी कोणी शेफ होण्याच्या मार्गावर असतील किंवा तुम्हाला काही वेगळे पदार्थ सुचत असतील ना तर मला लगेच लिहून कळवायचं. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zmarathi@znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि शशिकांतजी आणि श्वेताजी तुमचे दोघांचे मी मनापासून आभार मानतो. नुसते आभार नाही, आमच्याकडून एक छोटीशी आपल्याला प्रेमाची गिफ्ट आहे. मी पण आपले आभार मानतो झी TVचे की त्यांनी मला इथे डिश बनवण्याची जी संधी दिली त्याबद्दल मीही आभार. येस येस. आणि एक जाता जाता तुम्हाला विचारतो, आता अजून किती वर्ष तुमची शिल्लक आहे? 6 वर्ष शिल्लक. 6 वर्ष म्हणजे तुम्ही 37 वर्ष सर्व्हिस करून तुम्ही रिटायर होणार. मग त्यानंतर तुमची काय करायची इच्छा, काय प्लॅनिंग करून ठेवलं आहे की बाबा आता मी एवढं केलेलं आहे, एवढं शिकलेलं आहे तर त्याचा आपल्याला काही वापर करता येईल, उपयोग करता येईल असं काही? आता सध्या मुलगा सिंगापूरला आहे, त्याच्यामुळे 7-8 वर्ष झाले की त्याला विचारून दोघं डिस्कस करून मग पुढचं पाऊल उचल. बरं, तो सिंगापूरला काय करतो? तो त्यांनी पण हॉटेल मॅनेजमेंटच केलं. म्हणजे आले आले दोघे लाईनीत आहेत, म्हणजे लोकात लाईनीवर आहेत, एकाच लाईनीवर आहेत. ओके, गुड गुड. चला आता माझी खायची वेळ झालेली आहे, म्हणजेच निघायची वेळ झालेली आहे. ऍक्वागार्ड आम्ही सारे खवय्ये किचन किंगच्या या भागात मी इथेच थांबतोय. आपल्याला पुन्हा भेटायचं आहे ह्याच वेळ ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी नवी भेटल्या ह्या तुम्हासाठी. खाणाऱ्याने खात राहावे.